हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मजेत असणार आहात. आणि मी रेंजी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप काही अशा गोष्टी शेअर करणार आहे की ज्या माझ्यासोबत म्हणजे ज्या माझ्या लाईफमध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे जसं की म्हणजे खूप अशा आपले गोष्टी आहेत आपल्या लाईफमध्ये, म्हणजे काही लोकांना खूप ऐकण्यात इंटरेस्ट असतो किंवा त्यांना वाटतं की हिच्याबद्दल जाणून घ्यावं. तर कधी आम्ही जास्त असे व्हिडिओ पोस्ट नव्हते केले होते, मग आज मी करते कारण की आवडेल असे आहेत लोक काय की त्यांना आवडेल ऐकायला की माझं बालपण वगैरे, किंवा मी टीनेजमध्ये अजून काय केलं कॉलेज लाईफमध्ये, जॉब वगैरे, किंवा असं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आवडतील ऐकायला. सो मग मी हा विचार केला की आज मी ह्याच्यावरतीच एक व्हिडिओ आणते आणि मग सांगते. तर गाईज, मी तुम्हाला सांगेन की मी आणि हे पण सगळ्यांना जाणून घेते की माझं प्रॉपर घर कुठे आहे काय. तर मी प्रॉपर ठाण्याची आहे. प्रॉपर मीन्स बोलता येईल की म्हणजे खूप आमच्या 2-3 पिढ्या ठाण्यातच राहिल्यात. आणि माझं पप्पाचं गाव आहे ते पेनच्या साईडला, जे गाव आहे नागोटे म्हणून तिथलं आहे, तिथले माझे पप्पा प्रॉपर आहेत. तर आम्ही ठाण्यातच राहायचो पहिल्यापासून अजूनपर्यंत. म्हणजे माझे पप्पा गव्हर्नमेंट जॉबला होते ठाण्यामध्ये, तर आम्ही तिथेच राहायचो. माझा जन्म पण ठाण्यातच आहे, माझ्या बहिणींचा पण जन्म ठाण्यातच आहे, आम्ही सगळे ठाण्यामध्येच झालो. तर लहानपणी म्हणजे कसं माहिती का, माझं बालपण छान होतं. म्हणजे मी तर सगळ्या गोष्टी चांगल्या बघितल्या होत्या, पण माझ्या बहिणीने वगैरे थोडीशी आमची सिच्युएशन बघितली असेल, कारण की पप्पा एकटेच त्या कमवायचे. पण नंतर माझ्या मम्मीचा पण गव्हर्नमेंट जॉब लागला, माझे पप्पा मम्मी दोघं पण गव्हर्नमेंट जॉबला होते आहेत म्हणजे. तर मग तेव्हापासून मग आमची सिच्युएशन चांगली होती. जसं माझा जन्म झाला तसं मी तर मला सगळ्या गोष्टी भेटल्या आणि सगळं चांगलं होतं. आणि मेन गोष्ट म्हणजे फक्त एवढंच की माझे पप्पा मम्मी दोघं पण जॉबला असून पण सगळं असून पण आम्हाला सांभाळायला तेव्हा कोण नव्हतं. माझे मोठे ताई दिदी वगैरे मला सांभाळायचे, पण त्यावेळेस त्यांना पण म्हणजे तरी पण एक लक्ष पाहिजे मुलीवर ठेवायला. तर त्या टायमाला असं कोण नव्हतं, म्हणजे आमचे रिलेटिव्ह पण काय काय होते त्यांनी पण तेव्हा आम्हाला जास्त सांभाळलं नाही. म्हणजे काही होते ते थोडे दिवस सांभाळलं, पण नंतर त्याच्यामुळे माझ्या मम्मीचा एक जॉब सुटला चांगलावाला. तर माझ्या मम्मीने तो जॉब सोडला बँकेचा चांगलावाला. त्याच्यानंतर मग एक काही वर्षानंतर माझ्या मम्मीला पूर्ण चांगला जॉब लागला, तोच माझ्या मम्मीचा गव्हर्नमेंट जॉब. तर लहानपण म्हणजे चांगलं होतं माझं, मस्त होतं. आणि हे जाणून घ्यायला पण आवडेल सगळ्यांना की सगळे बोलले होते की विक्रांतच्या बद्दल विक्रांतने सांगितलं होतं की तो फर्स्ट जे पहिलीमध्ये तो नापास झाला होता. पण माझं असं नाही आहे, मी एकदा पण नापास झाले जसं मला स्कूलमध्ये टाकलं तेव्हापासून. आणि माझ्यापेक्षा जी मोठी आहे ती माझी दिदी. तर आम्ही माझ्या घरात म्हणजे मी तिच्यापेक्षा लहान आहे 2 वर्षांनी. तर दिदीला जेव्हा स्कूलला टाकलं ना तेव्हा मग माझा प्रॉब्लेम झाला की हिच्यासोबत खेळायला कोण नाही किंवा मग मला सांभाळायला कोण. म्हणून माझ्या मम्मीने स्कूलमध्ये रिक्वेस्ट केली आणि मला तिच्यासोबतच स्कूलमध्ये टाकलं, म्हणजे एका क्लासमध्येच टाकलं आम्हाला दोघांना. तर मला घेत नव्हते त्या टायमाला, तरी पण मी मम्मीने रिक्वेस्ट केली खूप असं बोलून, मग त्या टायमाला घेतलं. तर आम्ही दोघी पण एकच क्लासमध्ये होतो, माझी दिदी आणि मी. आणि दोघी पण हुशारच होतो. तर माझ्या दिदी नंतरला थोडी म्हणजे हे झाली, डब्बू झाली असं बोलताय. आणि माझं बालपण तर छान होतं, मस्त होतं, ठाण्यातलं होतं माझं बालपण. त्याच्यामुळे मला मी पहिल्यापासून अशी एकदम हे होती, स्ट्रॉंग होती. आणि माझ्या मी लाडाची होती मी घरात, कारण की मी लहान होती सगळ्यात, मम्मी पप्पांची लाडाची, बहिणीची लाडाची, सगळ्यांची लाडाची होती. आणि मला पाहिजे ती वस्तू पण भेटली. त्याच्यानंतरला माझं स्कूलचं शिक्षण ठाण्यातच झालं, ठाण्यात म्हणजे एक आमचं ठाण्याच्या आतमध्ये मी लागते थोडं, तिथं माझं शिक्षण झालं स्कूलमध्ये, मराठी स्कूलमध्येच झालं शिक्षण माझं. त्याच्यानंतरला मग 7वीपर्यंत शिक्षण होतं, पण 8वी ते 10वी पण तिथेच झालं. त्याच्यानंतर 11वीला मी मला ठाणा कॉलेज, माझा नंबर लागला होता NKT कॉलेजमध्ये लागला ठाण्यामध्ये, जांभळी नाक्याच्या इथे. मग मला तिथे नव्हतं पाहिजे होतं, मला ठाणा कॉलेजला ॲडमिशन करायचं होतं. माझ्या पप्पांनी माझं लगेच ठाणा कॉलेजला ॲडमिशन करून दिलं. मग मी ठाणा कॉलेजमध्ये शिकली, माझं फर्स्ट इयर सेकंड इयर पण तिथंच झालं. त्याच्यानंतर पूर्ण माझं ग्रॅज्युएशन पण आहे झालं, मी BA केलेलं आहे. तर माझं ते पूर्ण ठाणा कॉलेजमधूनच झालं आहे. आणि माझं लास्टला जो सब्जेक्ट होतो त्याच्यामध्ये मी स्पेशलायझेशन केलं, तो म्हणजे पॉलिटिकल सायन्स होता, त्यातून मी केलं आहे. आणि माझं छान गेलं कॉलेज, चेअर्स पण मस्त गेले, छान गेले. आणि माझ्या पप्पांचं असं होतं की कसं मुली आहेत तर मुलींना चांगली शिस्त लागली पाहिजे, सगळं त्यांचं वेळेत झालं पाहिजे असं. तर त्याच्यानंतरला मग कॉलेजच्या नंतरला मी जॉब पण केला, जॉबला होते मी आय टीमध्ये. मी 3-4 वर्ष चांगला जॉब केला मस्तपैकी, मस्त सॅलरी पण होती आणि मजा पण यायची खूप. मी खूप एन्जॉय पण केला माझ्या कॉलेज लाईफमध्ये पण, प्लस माझ्या जॉबच्या लाईफमध्ये पण मी खूप एन्जॉय केला. फक्त एवढंच आहे की मी एन्जॉय खूप केलं, फक्त एवढंच की माझ्या फॅमिली म्हणजे अशी नव्हती की ती फ्रीडम देईल. माझ्या फॅमिलीने कधीच असं फ्रीडम दिलं जसं की आत्ताच्या मुलींना भेटतो, म्हणजे आत्ताच्या मुलींना, म्हणजे आत्ताचे जे काय काय लोक करतात तसं.
काही काही फॅमिली असते अशी की खूप फ्रीडम देतात मुलींना, पण आमच्याकडे तसं नव्हतं. मला का माझ्या बहिणीला मला कसं फ्रीडम नाही भेटला की मला तर आठवत पण नाही की मी कधी लग्नाच्या आधी हे नाईट आऊट वगैरे मारले असं पण नाही काहीच. कारण की माझ्या घरात म्हणजे होते सगळे चांगले पण ते स्ट्रिक्टली होते, म्हणजे पप्पांना नाही असं आवडायचं काय आणि मम्मीला पण नाही आवडायचं. सो तर त्यांना काय सांगितलं म्हणजे त्यांना नाही आवडायचं, बोलायचं नाही कुठे फिरायला नाही जायचं काय नाही. तर मी जरी कुठे फिरायला गेले माझ्या फ्रेंड लोकांसोबत, माझ्या बहिणीने कधी असं केलं, पण मी जरी कुठे फिरायला गेले आमच्या सगळ्या फ्रेंड्स लोकांसोबत तरी पण मी 6-4 घरी मला पोचावंच लागायचं, 6-4 घरी जायची. तर असं माझी कॉलेज लाईफ होती. आणि माझ्या कॉलेज लाईफमध्ये मी केला एन्जॉय खूप, फक्त एवढंच की 6-4 मला घरी जावं लागायचं आणि कुठेही फिरा पण 6-4 घरी जा, कारण पप्पांचा माझा फोन यायचा, मम्मीचा फोन यायचा 5:30 मला कॉलेजच्या नंतर पण. आणि जॉबच्या टायमाला पण मला असं लेटपर्यंत घरी जायला पॉसिबल नाही व्हायचं. तरी पण कधी कधी मम्मीला वगैरे गेलो आम्ही सगळ्या ऑफिसमधले, तरी पण त्याच्यानंतरला मग कधी कधी तर 10 वगैरे तरी लेट केली ना घरी. म्हणजे समजा कधी पिक्चरचा प्लॅन असेल आणि मला लेट होणार असेल तरी यांना फोन लावून सांगितलं तरी पण पप्पा म्हणजे 4-5 वेळा फोन करायचे, तर माझ्या मम्मीला मग बोलायचे अजून नाही आली अजून नाही आली असं. म्हणजे मला मोस्ट ऑफ फ्रीडम नव्हताच पहिल्यापासून आमच्या घरामध्ये, आमच्या घरात तसं की आम्हाला फ्रीडमच नव्हतं जास्त. आणि मग त्याच्यानंतरला माझी लाईफ खूप छानच होती असं नाही, फक्त एवढंच मी बोलेन की आपल्या लाईफमध्ये काही गोष्टी पण आपण स्किप केल्या पाहिजे कधी कधी, तर काही काही पॉईंट स्किप करावा कधी कधी. आणि त्याच्यानंतरला मग माझ्या जॉबच्या नंतरला मग लॉकडाऊन लागला. लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊन लागला त्या टायमाला, मग मी जॉब लेस झाली. म्हणजे घरातनं जॉब करत होती मी त्याच्यानंतरला, मग त्याच्या आधीच झालं लॉकडाऊनच्या, मग विक्रांत लॉकडाऊनमध्ये मी घरातनं जॉब करत होती. त्याच्यानंतर मग पेमेंट वगैरे येतं, त्याच्यानंतरला मग आमची कंपनी बंद पडली. त्याच्यानंतरला मग जॉबसाठी मग मी अप्लाय करत होती, पण नाही त्या टायमामध्ये म्हणजे विक्रांत जरा मला तसं पण आधीपासून आमचं बोलणं वगैरे चालू असतं. त्याच्यानंतरला मग आम्ही मला डिसिजन घेतला, कारण की मला मी जेव्हा विक्रांतसोबत फिरायची तेव्हा घरातले सोडायचीच नाही जास्त, कुठंच नाही सोडायची. आणि मी जरी काय सांगून गेले तरी मला घरी लवकर यायला लागायचं 5:30 तर असं कधी पॉसिबल नव्हतं. आणि ह्याला सुट्टी फक्त संडेला असायची, मग आमचं भेटणं वगैरे खूप कमी असायचं. आम्ही लग्नाचा विचार केला, आम्ही लग्न केलं लॉकडाऊनमध्येच. त्याच्यानंतरला मग लॉकडाऊनमध्ये लग्न झालं आणि तेव्हापासून तर सगळं छानच आहे, खूप मस्त आहे. मग आता मी जॉब वगैरे नाही करत आहे, कारण की मला विक्रांत जॉबला नाही पाठवत. मग त्याच्यानंतर माझी इच्छा होती मेकअप वगैरे करायची, मला पहिल्यापासून मेकअप खूप आवडायचं करायला. तर मला अशी इच्छा होती तेव्हा की मेकअप आर्टिस्ट तेव्हा बनावं, पण माझ्या पप्पांना नाही आवडत. पप्पा बोलायचे काय ते ब्युटी पार्लर, असं पप्पांना वाटतं ब्युटी पार्लरमध्ये जायचं नाही, हे करायचं ते शिकणं चांगलं शिक्षण घे. तरी मग मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि मी एनएससीटीचा क्लास लावला होता, मला तो पण मी अभ्यास करून सोडला. टायपिंगचा पण मी अभ्यास करून सोडला, कारण मला त्याच्यामध्ये इंटरेस्टच नव्हता. मग आत्ता मी मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला, मध्ये माझा मेकअप आर्टिस्टचा कोर्स पण पूर्ण झाला आणि मला मेकअपमध्ये खूप इंटरेस्ट आहे. अशी माझी जर्नी मी तुझी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितली. खूप काही आहे सांगायचं, पण आता मी एवढा मोठा ब्लॉग तर नाही बनवू शकत, पण जेव्हा वेळ मला जेव्हा असं वाटेल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की माझे लाईफचे किस्से सांगेन मी तुम्हाला, काय 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 नाही काय ते मी तुम्हाला हे खूप शॉर्टकटमध्ये सांगितलं आहे. कारण की आहेत आपले असे खूप व्ह्यूअर्स की त्यांना आवडेल ऐकायला माझ्याबद्दल, की ते मी शेअर केलं. आणि मी ठाण्याला राहते, म्हणजे ठाण्याची ते प्रॉपर ठाण्याला पण जाते घरी वगैरे माझ्या, आणि माझं नागोंड्याला पण घर आहे माझ्या मम्मी पप्पांचं, तिथे पण आम्ही जातो. आणि विक्रांतचं घर नवी मुंबईमध्येच आहे, विक्रम प्रॉपर नवी मुंबईचं आहे, म्हणजे मी पण प्रॉपर नवी मुंबईचेच झाले आता. तर असं होतं. आणि अजून कोणीतरी मला मागे विचारलं होतं, काहीतरी विचारलेलं मला आठवत नाही. असंच क्वेश्चन होता काहीसा लोकेशनबद्दलच, ठाण्याला तू कुठे राहतेस ते गावाचं नाव घेतलं. तर ऑब्व्हियसली मी बाळकुंभ म्हणून आहे तिथे राहते, एकपर्यंत मी सांगितलं एवढं कोण सांगत नाही, म्हणून सांगितलं. आणि बाकी जर तुम्हाला ते क्वेश्चन असतील कधी तुम्हाला असं वाटत असेल या विषयात व्हिडिओ बनवून तुम्ही नक्की बनवेन. आणि तुम्हाला हे पण लवकरच सांगेन काही म्हणजे मी तू म्हणजे काही ना वाटत असेल की माझा विक्रांतच्या आधी बॉयफ्रेंड वगैरे होता की नाही किंवा काय, तर मी ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. पण आत्ता सध्या आम्ही ब्लॉग इथंच संपवते, कारण की मला ब्लॉग जास्त मोठा नाही बनवायचे. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला शॉर्टकटमध्ये माझे जे किस्से लाईफचे ते तुम्हाला आवडले असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून. आणि मी म्हणजे सांगेन पण तुम्हाला अशा पण काही गोष्टी असतात लाईफमध्ये कधी कधी जर स्किप कराव्या लागतात किंवा काय, मी तुम्हाला तुमच्यासोबत सगळं काही शेअर करेन नक्की करेन. तर हा ब्लॉग कसा वाटला तो सांगा, बाकीचे मुद्दे आपण नंतर बघू. तोपर्यंत टाटा, बाय बाय.